एक दुसरो इश्यू काल उलयता आसतना काँग्रेसच्या कॅन्डिडेटान रेज केलो, इट इज व्हेरी सिरियस, विच अपियर्स टू बी लिटल अँटीनॅशनल. कित्याक प्रत्येक कॅन्डिडेट जेव्हा नॉमिनेशन पेपर फायल करता त्यांना वोट घेतो, हांवें वोट घेतिल्लो की आय एम बाउंड टू प्रोटेक्ट टू रिस्पेक्ट द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया. हे इन बेसिक प्रिंसिपल आसा. सो कॉन्स्टिट्युशनाक प्रोटेक्शन दिवप, कॉन्स्टिट्युशनाक रिस्पेक्ट दिवप आणि कॉन्स्टिट्युशना कडल्यान बाउंड जाऊन घेवप हे प्रत्येक कॅन्डिडेटाचे कर्तव्य आसा. काल ताणें एक स्टेटमेंट केलो विच इज सरप्रायजिंग एंड शॉकिंग. ताणें सांगले की 1961 जेन्ना गोवा वॉज लिबरेटेड, कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया वॉज थर्स्ट ऑन द पीपल ऑफ गोवा. ताजे कोंकणीन सारखे सांगपाक जाल्यार कॉन्स्टिट्युशन गोंयकाराच्या माथ्यार मारलो. आणि दीस वर्ड्स आर कमिंग फ्रॉम काँग्रेस कॅन्डिडेट विरियटो फर्नांडीस. आय वुड लाईक टू नो व्हॉट इज द स्टँड ऑफ द काँग्रेस पार्टी. बट हु वॉज द प्राईम मिनिस्टर वेन गोवा वॉज लिबरेटेड इन 1961? हु वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? आणि हे शब्द वापरून ताणे ऍक्च्युअली कॉन्स्टिट्युशनाक डिसरिस्पेक्ट दाखयलो. ज्या बाबासाहेब आंबेडकरान इंडियेचे कॉन्स्टिट्युशन बरयले आणि विथ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज कन्सिडर्ड एज द बेस्ट कॉन्स्टिट्युशन इन द वर्ल्ड, आणि ज्याला लागून बाबासाहेब आंबेडकर व जगभर ताका नामना मिळले, त्या बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा एस्पर्शन कास्ट केले. आणि व्हॉट यू वॉन्ट्स टू से, अवर पार्टी प्रेसिडेंट हॅज ऑलरेडी पिटिशन द इलेक्शन कमिशन ऑफ गोवा अँड द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. वी आर हँडेड ओव्हर लेन ऑल ऑफ अस हॅव गॉन टू द चीफ इलेक्टोरल ऑफिसर गोवा अँड हँडेड ओव्हर हिम द पिटिशन ऍड्रेस टू द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया सेइंग टेकिंग कॉग्निझन्स ऑफ दिस स्टेटमेंट which requires disqualification directly. So we have suggested that he should be disqualified for casting aspersion on the constitution. So constitution is a bible for all the Indians. Ami sadar mhanta ki constitution is the basic survival of the nation. Ani mhanun constitution goykaracha mathyar manlo acha statement karat is most disgusting, disrespectful. And hence we have demanded that the election commission of India should take cognizance of this and start the process of disqualification without any reservation and without any delay. Because this is a clear cut of violation of election, not only election, this is a direct attack on the constitution of India. मॅनिफेस्टो खरे म्हटल्यावर या मॅनिफेस्टोचं निषेध करतो, कारण त्या ज्या प्रकारे हो न्यायपत्र मॅनिफेस्टो आमच्या लोकांकडे दौरिल्लं असा, तातूंत भितर सगळे पॉईंट तसे ऑब्जेक्शनेबल असा. आता जे माननीय आमचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हांणी जे तुमचे कडेन मांडला तेय विषय तातूंत आसात, कारण तातूंत पहिलेच इंट्रोडक्शनाकच तांच्यानी पयली खरें म्हटल्यार हे म्हटलें की कॉन्स्टिट्युशनाचो आदर करतले म्हणून. आणि तुम्ही आता पळयला की त्या तरी कॉन्स्टिट्युशनल हातूंत भितर तांच्यानी आता विधेयकू हांगा कसो अनादर करतो. या मॅनिफेस्टो भितर आणि की असा की काँग्रेस म्हणतात की सर्वे करपाचो आणि सर्वे करतगीर जी वेल्थ असा त्याची ती वेल्थ असा ती समान हातून भितर वापरून घेऊची. आता हे सर्वे ऑफ वेल्थ करून आम्ही या हातून बरोबर असतात काय म्हणून सगळे आम्ही तातून भितर साथी असा. सर्वे ऑफ वेल्थ म्हणजे जांचे कडे चढ पैसे असा त्यांचे कडे जी असा त्यांची माझी वेल्थ काढपाची कमी करपाची आणि ती माझी बाकीच्या सगळ्यांना पाठवून घेऊपाची हे अप्रोप्रिएट नाही. आणि त्यातून काँग्रेसीचे नीती आणि काँग्रेसीचे फुडले कोर्स ऑफ ऍक्शन लक्षात येतात. ते सत्तेर येवपाना ही गजल सारखी हेच असा 100% सत्य असा, पण त्याच बरोबर हो जो मॅनिफेस्टो जो दिला तो मॅनिफेस्टो भितर बाकीच्या बहुसंख्या सगळे हातून भितर जे लोक असतात त्यांचे इन्कम हातून भितर वेल्थांक चढ असा त्यांचे वेल्थ असते कट ऑफ करा आणि ते वेल्थ बाकीच्या वाटून दिवप. गोयच्या मॅनिफेस्टो भितर एक सुद्धा असो मुद्दो ना जो मुद्दो आमच्या गोवा गव्हर्नमेंट सरकारान भितर तो सुटावो करू ना किंवा तातूंत भितर तरी काम चालू असा. तुमकां आजू कॉपी सगळ्यांक डिजिटल कॉपी आणि बाकीची कॉपी मेळ्ळी असतल्यो,
तरी असताना हे बापी आम्ही सर्क्युलेट करता जातो भीतर गोयच्या मॅनिफेस्टो भीतर जे जे मुद्दे बरिल्ले आसा तितले मुद्दे हे डॉक्टर प्रमोद सावंताचे सरकार स्वयंपूर्ण गोवा या माध्यमातल्या लोकांकडे पुढे वळत असा तुम्ही काढून पळयात सगळे मुद्दे म्हणजे जो आताच ड्युअल असो हे आशिल्ले विषय त्या विषयाचे असतले किंवा अनेक बाकीचे जितले आर्टिशा खातीर तांच्यांनी एक म्हणलं की आम्ही स्किमी तयार करतले माननीय नरेंद्र मोदीची विश्वकर्मा स्किमी लोकां फुडें पाविल्ली आसा सो अशे प्रत्येक स्किमी जे आसात त्यो लोकां कडेन आसा ह्या मॅनिफेस्टोन कांयच ना कितें करतले ते एक दृश्टीकोन जो दवरपाक जाय तोय ना आनी हो मॅनिफेस्टो म्हळ्यार फक्त पानां पुसली म्हणटात ते आमी कोंकणी तोंडाक पानां पुसली म्हणटात वो तोंडाक पानां पुसपाचो प्रकार आसा ह्या मॅनिफेस्टो बुलेट पॉयंट तांच्यांनी काडिल्ले आसात जवळ जवळ 21 पॉयंट हे ह्या 21 पॉयंटांतलो खंयचो पॉयंट आसा तो ह्या सरकारान मुखार व्हरूना तो लोकां मदीं पावूना आनी ताजेर काम चालू ना ह्याच पत्रकार परिशदेचे निमतान परत एकदा मॅनिफेस्टोचोय आमी खरें म्हणल्यार निशेध करपाक सगळे स्तरा पर्यंत हो वचूंक जाय